नमस्कार मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर आज आपण लहोळ्यावरती अजून एक आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो जेणेकरून पाठीमागे देखील आपण बनवला होता रिझल्ट दाखवला होता, होता पण आज, आज आपण जरा वेगळ्या औषधाने अजूनसुद्धा आपण बनवणार आहे जेणेकरून त्यातमध्ये आज, आज आपण गोमतराचा वापर करणार आहे तर आज, आज आपण मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हो का कशा पद्धतीचा लहोळा आहे आपल्या जर अजून कोणी शेतकऱ्यांनी जर नसन फवारणी केली तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बघा नक्की जेणेकरून त्यांना ला देखील ह्याचा उपयोग होईल तुम्ही बघू शकता लहोळा कशा पद्धतीचा आहे तर काय होतं बघा आपण लहोळा मारताना लहोळा ही सगळ्यात महत्त्वाचं की लहोळा हा येतो का सरांना लव्हाळा हा एकामेकाच्या आवतामुळं ट्रॅक्टरच्या आवजारामुळं ह्याच्यामुळं लहोळाची आपल्या शेतामध्ये येण्याची येतो आणि त्याचा एक जरी आपल्याला येऊन आपल्या शेतामध्ये पाडला तर त्याचा लाखो लव्हाळा तयार होतो तर मित्रांनो आपण ही आपल्या जर शेतामध्ये आपण ट्रॅक्टर वगैरे आवजार जर लावत असताना त्याचं फण देखील तपासलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे बाबा दुसऱ्याच्या शेतामधनं आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर आलेला आहे की लव्हाळा येतोय काय होतंय त्याच्यामुळं तो एक काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर मित्रांनो खूप त्रास होत आहे एकदा जर आला तर त्या शेतकऱ्याला वाटतं काय करावं काय नाही कारण जातच नाही एवढं सोपं नाही लावळा घालवायचं पण आज आपण सोपं बी करून दाखवलेला आहे मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला काही अवघड नाही फक्त तर तुम्ही औषधाचा आम्ही ज्या सांगेल त्या पद्धतीने उपयोग करा आणि शंभर टक्के लव्हा हा जाणार आहे मित्रांनो आणि लव्हाळ्यापासून आपणसुद्धा मुक्त होऊ शकतो तर आज आपण लव्हा चला आता कशा पद्धतीचा आपण व्हिडिओ तयार करत आहोत तुम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे औषध मारताना मित्रांनो अजून एकदा सुरुवातीला सांगतो की आपल्या तोंडावरती मास्क असायला हवं आणि जेणेकरून आपल्या हलवत नसेल तर कमीत कमी मित्रांनो अशा आपल्या बाह्या देखील शर्ट ज्या पायामध्ये बूट असायला हवा जेणेकरून औषध मारताना आपल्या पायावरती जर औषध पडलं तर मित्रांनो आपल्या त्वचाला हा कसल्याही प्रकारचा आजार होऊ शकतात औषध जर ही हिरवं गवत जाळत आहे तर आपल्या शरीराची काय कथा आहे त्याच्यामुळे मित्रांनो एवढे एक आपल्या शेतकऱ्या बांधवांनी जर काळजी घेतली हात जोडून विनंती करतो तेवढी काळजी घ्या मास्क लावा आणि आपल्या पायामध्ये बूट घाला तर आता आपण व्हिडिओमध्ये बघूया चला कशा पद्धतीने औषधाची मिक्स करायचं आहे ते आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवून बघू शकता पाठीमागं बघा आज कशा पद्धतीने थापची थाप, थाप लव्हाळा भासलेला आहे जेणेकरून खरंच मित्रांनो ही लव्हाळा घालवायला इतकी अव सोपं राहिलेलं नाही कारण इतका लवाळा होता कसं ह्या शेतकऱ्यांनी शेती करावा अशा पद्धती झालेला आहे खूप त्रस्त झाले आहेत लोकं कशा पद्धतीचा लव्हाळा आहे बघा पीक आहे त्यातमध्ये आणि पिकात कशा पद्धतीचं आपण पिकात औषध तर मारू शकत नाही आणि पिकात औषध मारल्यामुळे आपलं पीकसुद्धा जुळून जाईल तर मित्रांनो आपल्याला ही इतकं आपल्याला सध्या इतकं ह्याची म्हणजे खूप अडचण आहे हल्लाहोळा घालवायचा जेणेकरून बघा तुम्ही गुडघ्याला हवा लागत आहे हल्लाहळा आपल्याला घालवायचा असेल तर मित्रांनो आज आपण सोपे आणि साधा पर्याय आहे ते तुम्ही आम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बघा कशा पद्धतीने आज आपण हल्लाहोळा घालवायचा आहे त्याच्यावरती आज आपण व्हिडिओ करत आहोत मित्रांनो फक्त पिकामध्ये जर आपल्या लहोळा असेल तर पिकामध्ये हे औषध मारायचं नाही नाहीतर आपलं पीक जळून जाऊ शकतं त्याच्यामुळे जा पिकामध्ये तुम्ही फवारणी करायची नाही एवढी काळजी घ्यायची आहे मोकळ्या शेतामध्ये जर लहोळा असेल तर तुम्ही मोकळ्या शेतामध्ये ह्याची फवारणी करू शकता तर चला आता आपण पाहूया कशा पद्धतीने आपण औषध करायचं आहे तयार ती प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पण मित्रांनो एका पंपाचं सोळा लिटर पंप जर आपला असेल सोळाचा तर आज आपण एका पंपाचं औषध तयार करणार आहोत जेणेकरून आपला लहोळा एका पंप औषधसुद्धा त्याच पद्धतीने झालं पाहिजेत नाही तर आपण काय करतो औषध थोडं वापरतो आणि मग आपण म्हणतो आमचा लवाला जळला नाही किंवा काय झालं नाही तर औषधाचं प्रमाण हे मित्रांनो चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्याचं मिक्स चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे जेणेकरून त्याचा रिझल्ट भेटला पाहिजे अन्यथा नाही तर आपल्याला जर आपण औषध व्यवस्थित पद्धतीने जर नाही टाकलं त्यातमध्ये तर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही त्याच्यामुळे औषध हे भरपूर व्यवस्थित वापरलेलं पाहिजेत तर तुम्ही आता बघू शकता आता मित्रांनो हे आहे टॉपरची पुडी बघा आपण घेतलेली आहे टॉपर ही एकदम टॉपरची पुडी घेतलेली आहे ही एक पुडी आखी पंपाला टाकायची आहे एका पंपाला वापरायची आहे ती आखी एक पुडी टाकायची आहे टॉपरची नंतर तुम्हाला सांगतो मी हवाळा घालवायचा म्हणजे मित्रांनो त्याला औषध सुद्धा त्याच पद्धतीचं झालं पाहिजेत नाहीतर आपण थोडं औषध टाकणार आणि आपण म्हणणार हवाळा आमचा जळला नाही तर मित्रांनो औषधसुद्धा चांगल्या पद्धतीचं पडलं पाहिजेत हे आहे राऊंडअप राऊंडअप आपल्याला शंभर मिली घ्यायचं आहे एका पंपासाठी शंभर शे... मिली आपण राऊंड अप घेतलेला आहे औषध मारताना काळजी घ्यायची आहे तोंडावरती उडलं नाही पाहिजे आपल्या हे आहे बघा स्टिकर जर पावसाळ्याचा दिवस असेल पाऊस फिऊस यायचं जर परिस्थिती तशी असेल तर आपल्याला स्टिकरचा वापर करायचा आहे नंतर आपल्याला आज आपण वेगळ्या पद्धतीने आज आपण औषध बनवत आहोत मित्रांनो आपण आज गोमतर वापरत आहोत ह्यातमध्ये गोमतराचं घ्यायचं कारण बी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो गोमतर कशामुळं घ्यायचं आहे गोमतरामध्ये मित्रांनो हिट असते आणि हिट असल्यामुळे मित्रांनो गोमतर आज आपण जर आपल्या कुठल्या पिकावरती जर आपण गोमतर फवरून बघा तुम्ही गोमतर नुसतं गोमतर जरी फवरलं मित्रांनो तरी तुमचं पीक जळू शकतं कारण गोमतरामध्ये त्या पद्धतीची फीट तयार होत असती आणि जर मुरलेलं गोमतर घेतलं आपण तर ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग येत आहे तर आज आपण गोमतर घेत आहे गोमतर किती घ्यायचं आहे गोमतर तुम्ही एक लिटरसुद्धा एका पंपाला घेऊ शकता कारण आपल्याला जाळायचंच ती त्याच्यामुळे तुम्ही एक लिटरसुद्धा एका पंपाला घेऊ शकता तर अजून आपल्याला अजून एक घ्यायचं आहे हे आहे मोठं मीठ मोठं मीठ घेताना आपलं असं एक मुठभर एका पंपाला असं पूर्ण एक मूठ अशी आपली एवढी भर मीठ घ्यायचं आहे हा आहे हिर्या हिर्या एक आपल्याला फुल वंजळ भरून घ्यायचं आहे जेवढी व जास्त हिर्या वापरताल तेवढं चांगलंच आहे एक वंजळभर हिर्या घेतलेला आहे आपण आणि हा आहे बघा लिंबू लिंबू एक पाणीदार असावा जेणेकरून रस जास्त पडावा लिंबू तुम्ही दोन लिंबूसुद्धा पिळू शकता हे सगळं एवढं पूर्ण औषध झाल्यानंतर मित्रांनो काठीने पूर्ण असं विरगळून घ्यायचं आहे जेणेकरून ते मोठं मीठ असतं ती मित्रांनो लवकर विरगळत नसतं त्याच्यामुळे त्याची एक काळजी आपण घ्यायची आहे पूर्ण असं विरगळलं पाहिजे औषध टाकल्यानंतर आपण हात अजिबात त्यातमध्ये घालायचा नाही काठीने वगैरे असं तुम्ही कालवू शकता जेणेकरून हात अजिबात त्यामध्ये घालायचा नाही कारण औषध हे आज वलं झाड जर जाळत असेल तर आपल्या शरीराला सुद्धा बाधा करू शकतं त्याच्यामुळे हात अजिबात घालायचा नाही तोंडाला मास्क लावूनच हे काम करायचं आहे बघा अशा पद्धतीने आता औषध तयार झाले पंपावरती वतून घ्यायचं आहे पंप असा पूर्ण हलवून घ्यायचा आहे जेणेकरून औषध सगळं मिक्स होते तर अशा पद्धतीने फवारणी करून घ्यायची आहे फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेऊन तोंडावरती मास्क घेऊन आणि जेणेकरून औषधसुद्धा व्यवस्थित मारायचं आहे पायावरती उडून द्यायचं नाही आणि त्या लहवाळ्यावरती देखील सावकाश मारायचं आहे आणि फवारणी करताना सकाळ सकाळ वारं थिरा असताना करायचे आहे जेणेकरून ते औषध व्यवस्थित त्याला लागू होईल अशी काळजी घ्यायची आहे आम्ही तुम्हाला ह्याचा देखील रिझल्ट दाखवू तुम्ही पद्धतीने फवारणी करून घ्यायची आहे बघा सावकाश मारायचं आहे औषध मारताना गडबड करायची नाही भरपूर औषध पडलं पाहिजे ती आज आपण मित्रांनो लवळा घालवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करत असतो ना आपण जर गडबड करून जर पंप मारले तर मग काय उपयोग आहे त्यासाठी जर औषध आपण जास्त गेलं तरी चालू शकतं आहे पण व्यवस्थित एकदम सावकाश मारायचं आहे पिकामध्ये मारायचं पिक नाही ज्या शेतामध्ये पीक नाही त्यातच मारायचं आहे नाही तर तुम्ही पिकामध्ये मारून शक चालून पीक जळून जाईल त्याच्यामुळे पिकामध्ये मारायचं नाही ह्याची एक काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी मित्रांनो आम्ही अगोदर खात्री करत असतो मगच तुमच्यापर्यंत पोचवत असतो जेणेकरून आम्ही अगोदर औषधाने जळतोय का नाही त्याची अगोदर खात्री केलेली आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या नवभारत टी व्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि एक लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा नमस्कार धन्यवाद